पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर शहरातील सर्वात मोठे फर्निचरचे शोरूम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लिंक रोडवरील महालक्ष्मी फर्निचर शोरूमला मध्यरात्री आग लागून कोट्यवधी रुपयांचे साहित्य अक्षरशः जळून खाक झाले। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय। 35 वर्षांपूर्वी महालक्ष्मी मसाले या नावाने घरगुती मसाले तयार करून विक्रीचा व्यवसाय सुरू केल्यानंतर मोठ्या कष्टाने वाटचाल करत कुटुंब प्रगतीचे शिखरे सर करीत आले। मात्र सुमारे 3 वर्षांपूर्वी महालक्ष्मी फर्निचर या शोरूमचा कारभार पाहणारा सागर अपघातात मरण पावला। मात्र नियतीचा क्रूर अपघातातून आपल्या नातवासाठी सावरले पाहिजे या जिद्दीसाठी पार केले आरके शेटजींनी महालक्ष्मी फर्निचरची सारे सूत्रे सांभाळण्यास सुरुवात केली। एखाद्या तरुणाला लाजवेल असा उत्साह दाखवत आरके शेटजी शोरूमची जबाबदारी सांभाळत होते। मात्र ज्या खुर्चीवर बसून आपला मयत मुलगा सागर शोरूमचा कारभार पाहत होता त्या खुर्चीवर शेटजी कधीच बसत नव्हते। त्या खुर्चीवर मला सागरच्या मुलाला म्हणजेच नातवाला बसलेले पाहायचे आहे, तो अजून लहान आहे, तो मोठा होईपर्यंत मी या शेजारच्या खुर्चीवर बसून फक्त व्यवस्थापक म्हणून काम पाहतोय, असे शेटजी सांगताना दिसून येई। मुलाच्या अपघाती निधनानंतर नातवाच्या मोठे होण्याची वाट पाहत जबाबदारी पार पडत आलेल्या आजोंबांवर नितांत जिद्दीवर नियतीने पुन्हा या संकटाचा घाला घातला असल्याचे पाहून मोठी हळहळ व्यक्त होताना दिसतीये। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा।